आकाशवाणी औरंगाबाद जोशी ठळक बातम्या देत आहे राज्यसभेचा द्वैवार्षिक निवडणुकीसाठी सोळा जागांसाठी आज महाराष्ट्रासह एकूण चार राज्यात मतदान सुरू आहे यात महाराष्ट्रातून सहा राजस्थान आणि कर्नाटक राज्यातून प्रत्येकी चार तर हरियाणातून दोन जागांचा समावेश आहे महाराष्ट्रातून या निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे काँग्रस्त्रिरान प्रतापगडी तर भाजपचे पियुष गोयल अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तीन उमेदवार रिंगणात आहेत नागपूरमधल्या हिंगणा इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रातून मधल्या जनरल ड्युटीचे चारशे एक कॉन्स्टेबल उत्तीर्ण झाले आज पासिंग आऊट परेड समारंभात सीआरपीएफच्या वेस्टर्न सेक्टरचे पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांनी मानवंदना घेतली आणि पथसंचलनाचं निरीक्षण केलं गुंगीकारक औषधी द्रव्य प्रतिबंधक पथकानं काल औरंगाबाद शहरात नशेच्या गोळ्या विकणाऱ्या रामू काळे आणि दीपक हावळे या दोघांना धारदार हत्यारासह अटक केली त्यांच्याकडून विविध सहाशे नशेच्या गोळ्यांची पाकिटं पोलिसांनी ताब्यात घेतली रेल्वे भरतीच्या परीक्षार्थ्यांसाठी आदिलाबाद ते औरंगाबाद नांदेड ते सिकंदराबाद आणि काझीपठ ते नागपूर मार्गे नांदेड अकोला या तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रस्विन घेतला आहे या तीनही गाड्या आज सुटणार आहेत राज्य परिवहन महामंडळाची पैठण अहमदनगर मार्गे पंढरपूर ही बस सेवा काल पैठण आगारातून सुरू झाली या बससेवेचा शुभारंभ संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख नाथवंशज योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहूल पाटील पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या हस्ते करण्यात आला ही बस दररोज सकाळी दहा वाजता पैठणहून सुटणार आहे औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं एका दुकानासमोर मोबाईलच्या रिकाम्या डब्यात कमी क्षमतेचा बॉम्ब काल आढळून आला या बॉम्बमुळे मोठी हानी होण्याची शक्यता नव्हती मात्र यासंदर्भात सखोल तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितलं संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता